नमस्कार, मी इंजिनियर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत घर बांधत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि घर बांधण्यापूर्वी कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या बारकाईने बघितल्या गेल्या पाहिजेत। चला तर मग आपण क्रमाने बघूया यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत व त्या कशा प्रकारे हँडल केल्या जातात। घर बांधत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे प्लॅन। प्लॅन बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आपली रिक्वायरमेंट काय आहे। ज्याप्रमाणे आपली रिक्वायरमेंट आहे त्याचप्रमाणे आपण प्लॅन बनवून घेतला पाहिजे। प्लॅन बनवत असताना समजा आपल्या प्लॉटची जर रुंदी 30 असेल आणि लांबी 50 असेल तर चारही बाजूला साईड मार्जिन सोडूनच प्लॅन बनवला गेला पाहिजे, जेणेकरून लाईट आणि व्हेंटिलेशनचं जे नियोजन आहे ते प्रॉपर होईल। घर बांधत असताना प्लॅनिंग तर दुसरा महत्त्वाचा युनिट आहे तो म्हणजे इमारतीच्या बांधकामासाठी लागणारी जमीन। बिल्डिंगच्या बांधकामासाठी जी लागणारी जमीन आहे ती शक्यतो हाय स्टार्टाची असली पाहिजे, जेणेकरून बिल्डिंगची स्टॅबिलिटी आणि लाईफ वाढेल। समजा एखाद्या वेळेस जर हाय स्टार्टा अवेलेबल नसेल तर त्या सॉफ्ट सॉईलमध्ये कोणत्या प्रकारे फाउंडेशन केलं गेलं पाहिजे त्या पद्धतीचाच वापर करून त्या ठिकाणी फाउंडेशन पूर्णपणे केलं गेलं पाहिजे। समजा एखाद्या वेळेस साईटवर जर हार्ड स्टाटा अवेलेबल नसेल आणि त्या ठिकाणी सॉफ्ट सॉईल असेल तर त्यावेळेला पाईल फाउंडेशन किंवा साईटच्या पोझिशननुसार जे रिक्वायर्ड फाउंडेशन आहे त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करून पाईल किंवा फाउंडेशनचं काम पूर्ण गेलं पाहिजे। तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे बिल्डिंगचं स्ट्रक्चरल डिझाईन, म्हणजेच आपल्या बिल्डिंगचं स्टील डिझाईन। घर बांधत असताना साधारणतः कॉलमची साईज किती असावी, फुटिंगची साईज किती असावी, बीमची साईज किती असावी आणि स्लॅबची जाडी किती असावी या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर विचार केला गेला पाहिजे। यासाठी आपण इंजिनियरकडून प्रॉपर आपल्या जे रिक्वायर्ड आहे त्या पद्धतीने स्टील डिझाईन बनवून घेतलं पाहिजे। यानंतरचा चौथा महत्त्वाचा युनिट आहे तो म्हणजे बांधकाम। घरचं बांधकाम करत असताना बाहेरील भिंतींची रुंदी किती ठेवावी, आतील भिंतींची रुंदी किती ठेवावी आणि रस्त्यापासूनचं जे फाउंडेशन आहे त्याची उंची किती असावी आणि बेड कॉन्क्रीटपासून स्लॅब लेवलपर्यंतची जी उंची किती असावी या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे। त्यानंतरचा पाचवा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे गिलावा। इमारतीचा जो गिलावा आहे तो आतून व बाहेरून बाजूस पूर्ण असला पाहिजे आणि तो कोणकोणत्या प्रकारच्या वाळूमध्ये करायला हवा त्याही गोष्टीचा विचार पाहायला हवा, जेणेकरून आतलं जे आपलं स्ट्रक्चर आहे बांधकामचं ते मजबूत राहावं। सहावा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मुरुम भराव, म्हणजेच बिल्डिंगच्या फाउंडेशनमधील जो आतील भराव आहे तो करत असताना कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरायला हवं जेणेकरून आपलं स्ट्रक्चर स्टेबल राहील या गोष्टीचा विचार व्हायला हवा। यानंतरचा सातवा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे घरासाठी लागणारे दरवाजे। घरासाठी लागणारे जे दरवाजे आणि चौकट आहेत ते आपण आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे बनवून घेतले पाहिजेत। त्याची लांबी रुंदी किती असावी, त्याची उंची किती असावी व त्याची जाडी किती असावी हे आपल्याला जसं रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण बनवून घेतलं पाहिजे। यानंतरचा आठवा महत्त्वाचा युनिट आहे तो म्हणजे खिडकी। इमारतीमधील जी खिडकी आहे त्याची साईज किती असली पाहिजे व खिडकीसाठी जे आपण ग्रिल करणार आहे त्याच्यासाठी किती एमचा बार आपण वापरायला पाहिजे आणि खिडकीमध्ये जे आपण स्लायडिंग करतोय त्याच्यासाठी ॲल्युमिनियम स्लायडिंग शक्यतो प्रेफर केलं जाते, मग त्याच्यामध्ये देखील ते पावडर कोटिंग असावं किंवा आणि कोणतं असावं या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला हवा। यानंतरचा नवा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे फरशी। घर बांधकाम करत असताना कोणत्या प्रकारची फरशी वापरायला हवी या गोष्टीचा विचार आपण पूर्णपणे करायला हवा। साधारणतः आपण किचन कट्ट्याचा विचार करायचा झाल्यास तर आपण तो कडाप्पामध्ये पण बनवू शकतो आणि ग्रॅनाइटमध्ये पण बनवू शकतो, तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या फरशा मार्केटला अवेलेबल आहेत। या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला जी हवा आहे त्या पद्धतीची फरशी आपण निवडली पाहिजे। यानंतरचा दहावा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जिना, म्हणजे स्टेअरकेस। घर बांधत असताना आपल्याला कोणत्याही पद्धतीचा जिना हवा असेल तो आपण विचार करून घ्यायला हवा। त्याच्यामध्ये RCC जिना आहे, फॅब्रिकेशनमध्ये आहे, फॅब्रिकेशनमध्ये करत असताना परत त्याच्यावरती आपण ग्रॅनाइटमध्ये बनवू शकतो, वुडनमध्ये बनवू शकतो किंवा ग्लासमध्ये सुद्धा बनवू शकतो। आपली जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण जिना बनवून घेतला पाहिजे। अकरावा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पॅरापिट। स्लॅब झाल्यानंतर स्लॅबच्या वरील सेफ्टीसाठी आपण जे पॅरापिटचं कन्स्ट्रक्शन करतोय त्याची जाडी किती असायला हवी आणि त्याची उंची किती असायला हवी व त्याचं फिनिशिंग कोणत्या पद्धतीने व्हायला हवं या देखील गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे। यानंतर बारावा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे प्लंबिंग। घरचं प्लंबिंग करत असताना कोणकोणते पॉईंट कुठे घेतले गेले पाहिजेत, सेप्टिक टँक जो आहे तो कमीत कमी किती डायमीटरचा वापरला पाहिजे, पाण्याची जी टाकी आहे ती किती 1000 लिटरची असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा देखील विचार आपण प्रॉपर पद्धतीने करूनच या गोष्टी निवडल्या पाहिजेत।
यानंतर 13वा महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे लाईट फिटिंग. लाईट फिटिंग करत असताना कोणत्या कंपनीचं जे मटेरियल आहे ते वापरायला हवं, वायरची जी साईज आहे ती किती एमएम असायला पाहिजे व कोणत्या प्रकारे लाईट आणि बल्ब किंवा फॅन जे आहेत त्याचं प्रोव्हिजन अशा ठिकाणी असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होता कामा नये. नंतर आणखी काही ठळक ज्या गोष्टी आहेत ते आपण बघूयात. जसं की काँक्रीटचं जे कास्टिंग आहे ते क्रश सँडमध्ये असावं की नॅचरल सँडमध्ये असावं, सिमेंट वापरत असताना कोणत्या ग्रेडचं सिमेंट वापरायला पाहिजे, स्टील वापरत असताना कोणत्या ग्रेडचं स्टील वापरायला पाहिजे, डोर वापरत असताना त्या डोरची जाडी जी आहे ती किती असली पाहिजे आणि ॲग्रिगेट्स वापरत असताना त्या ॲग्रिगेट्समधील जे पार्टिकल्स आहेत त्याचं साईज किती असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा देखील बारकाईनं विचार करणं खूप गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. त्यानंतरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत घर बांधताना कोणकोणत्या बारीक सारीक गोष्टी आहेत आणि यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. आपल्या चॅनलबद्दल काही शंका असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.